नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, या दिवशी वटपौर्णिमा आहे। विवाहित महिलांनी या दिवशी आपल्या पतीला ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर टाकावी, घराबाहेर फेकावी, याने पतीची वाईट वेळ, पतीचे दुर्भाग्य दूर होते, पतीवर कोणतेही संकट समस्या येत नाही। मित्रांनो, सगळ्यांना माहितच आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला व्रत करतात आणि त्या पूजा पाठ करतात, मंत्र जप करतात, वडाचे पूजन करतात। अशी मान्यता आहे की या दिवशी विवाहित महिलांनी व्रत केले तर त्यांच्या पतीचे दीर्घायुष्य वाढते आणि तोच पती सातो जन्मी मिळो, अशी काहीतरी मान्यता असते। परंतु मित्रांनो, या दिवशी खास करून विवाहित महिलांनी आपल्या पतीला ओवाळले आणि ही एक वस्तू पतीवरून ओवाळून घराच्या बाहेर नेऊन टाकली तर पतीवरचे आलेले जेवढेही संकट आहे, समस्या आहे, वाईट वेळ आहे, ती सुद्धा त्या वस्तूसोबत घराबाहेर जाते, अशी सुद्धा मान्यता आहे। आता ही वस्तू केव्हा ओवाळायची? अशी वटसावित्री पौर्णिमा आहे, वटपौर्णिमा आहे, तर या दिवशी संध्याकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान जेव्हाही आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला एक ताट तयार करून घ्यायचा आहे। त्या ताटात दिवा ठेवा, हळदी कुंकू ठेवा आणि दिवा लावून घ्या। पतीला कुठेतरी बसवा, खुर्चीवर बसवा, सोफ्यावर बसवा, जमिनीवर बसवलं तरी चालेल। त्यानंतर पतीची ओवाळणी करा, जशी आपण इतर ओवाळणी करतो तशी ओवाळणी करा। आरती करा, टिळा लावा, कुंकुवाचा टिळा लावा, आरती करा, बस अशी ओवाळणी करून घ्या। आणि त्यानंतर एक मूठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे। आपल्या घरात असतात डब्यामध्ये, ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। एक मूठ तांदूळ घेतल्यानंतर ते तांदूळ उजव्या हातात महिलांनी घ्यायचे आहे आणि पतीला बसवूनच ते पतीवरून जसं आपण आरती ओवाळतो, घड्याळीचा काटा फिरतो, तसंच 3 वेळेस ती मूठ आपली पतीवरून फिरवायची आहे। 3 वेळेस फिरवल्या गेल्यानंतर सरळ ती तांदूळ घेऊन आपण घराबाहेर जायचं आणि एका साईडला कुठेतरी ते टाकून द्यायचं पक्ष्यांसाठी, कोणीही खायला। आपल्याला फक्त ते घराबाहेर जाऊन टाकायचं आहे, बस एवढं तुम्हाला या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी करायचं आहे। तर नक्की तुमची जेव्हाही सकाळी दुपारी वटपौर्णिमेची पूजा असती ती झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही हे छोटंसं काम करा, नक्की याने तुम्हाला फरक जाणवेल। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।